नमस्कार, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नंबर घालवण्याच्या उपचारांविषयी, ज्याला मी रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी असं म्हणतो. माझं नाव डॉक्टर सौरभ पटवर्धन, मी डायरेक्टर आहे नंदादीप नेत्रालय सांगली येथे. तसेच आमच्या कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगावी, जत, सांगोला, आष्टा, सावळज येथेसुद्धा शाखा आहेत. बऱ्याच लोकांचा चष्मा नको आहे असा आग्रह असतो आणि बऱ्याच लोकांचा हा खूप जवळचा विषय असतो, त्यामुळे चष्मा घालवण्याच्या वेगवेगळ्या उपचारांविषयी ते माहिती घेत असतात. याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता या उपचारांविषयी माहिती घेण्याच्या आधी एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की हा चष्मा लागतो कसा. आपल्याला जो तरुण वयापासून जो नंबर लागतो, याचं कारण असं असतं की आपल्या डोळ्यातले दोन महत्त्वाचे भिंग, एक आहे बुबुळ आणि दुसरी आपली नैसर्गिक लेन्स, यांचं काम असतं आपल्या डोळ्याच्या पडद्यावर लाईट फोकस करणे. नॉर्मल आपल्या डेव्हलपमेंटमध्ये हा लाईट फोकस करण्याच्या दृष्टीनं डोळ्याची वाढ होत असते. काही मुलांना लहानपणापासून हा जो लाईट आहे तो पडद्यावर फोकस नव्हता, पडद्याच्या पुढे फोकस व्हायला लागतो, त्यालाच आपण मायनस नंबर, ह्रस्वदृष्टीता किंवा मायोपिया असं म्हणतो, आणि ह्याचंच प्रमाण सगळ्यात जास्त असतं. यामध्ये काय होतं की हे प्रकाशकिरण पडद्याच्या मागे फोकस होत असतात आणि त्यामुळे आपल्याला प्लस नंबरचा चष्मा द्यावा लागतो. याचं प्रमाण मायनस नंबरपेक्षा तुलनेनं थोडंसं कमी असतं. यातलाच तिसरा प्रकार म्हणजे ॲस्टिगमॅटिझम, किंवा ज्याला आपण सिलेंडर म्हणतो. आता हा गॅस सिलेंडरवाला सिलेंडर नाही बरं का. याच्यामध्ये काय असतं, आपलं बुबुळाची जी वक्रता आहे ती पूर्ण गोल नसते तर एखाद्या दंडगोलाप्रमाणे असते आणि त्यामुळे हा सिलेंडर नावाचा नंबर लागतो. अशा या तीन प्रकारांशिवाय आपल्याला जो वयानुसार नंबर लागतो, ज्याला आपण चाळीशी म्हणतो, इंग्लिशमध्ये प्रेसबायोपिया म्हणतात, हा नंबर असतो तो जवळचा दृष्टीसाठीचा लागलेला नंबर जे वयानुसार लागतो. आता नंबर घालवण्यासाठी जे उपचार केले जातात त्याचे प्रमुख्याने तीन प्रकार आहेत. एक आहे बुबुळावर होणारं लेझर, त्याचे विविध प्रकार आहेत, त्याविषयी मी थोडक्यात सांगेनच. दुसरं, आपल्या नैसर्गिक लेन्सच्या वर एक दुसरी लेन्स बसवणं, यालाच फेकिक आयल किंवा IPCL असं म्हटलं जातं. आणि तिसरा प्रकार म्हणजे ही नैसर्गिक लेन्सच काढून त्या जागी कृत्रिम लेन्स बसवणं, ज्याला आम्ही क्लिअर लेन्स एक्स्ट्रॅक्शन, हा म्हणजे मोतीबिंदूचाच ऑपरेशनचाच एक प्रकार आहे. आता डोळ्याचं जे लेझर होतं नंबर घालवण्याच्या दृष्टीनं, त्यासाठी प्रामुख्याने दोन प्रकारच्या मशीनचा वापर केला जातो. हे आपल्याला थोडक्यात इथे दिसत असेल, माझ्या बाजूलाच जे मशीन आहे त्याला आम्ही फेमटो लेझर असं म्हणतो आणि दुसरं लेझर असतं एक्सायमर लेझर. या दोन्ही मशीनच्या साह्यानं नंबर हा कमी केला जाऊ शकतो. आता याविषयीच मी थोडक्यात माहिती देणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा जे लेझर आलं त्याला एक्सायमर लेझर म्हणतात आणि याचा उपयोग प्रामुख्याने दोन प्रकारच्या लेझर करण्यासाठी होतो. एक प्रकार आहे PRK. PRKला सरफेस ॲब्लेशन किंवा ॲडव्हान्स सरफेस ॲब्लेशन किंवा काही वेळा एपिलॅसिक अशी नावं आहेत. ट्रान्स PRK अशाही नावाची काही टेक्निक्स आहेत. यामध्ये बुबुळावर डायरेक्टली आपण लेझर करतो, यामध्ये कुठल्याही प्रकारचा बुबुळाचा फ्लॅप तयार करत नाही. दुसरा प्रकार आहे ज्याला म्हटलं जातं लॅसिक. लॅसिक हा सगळ्यात पॉप्युलर प्रकार आहे आणि गेले 25 वर्ष हा वापरात आहे. याच्यामध्ये आपण बुबुळाचा एक फ्लॅप तयार करतो. आता हा फ्लॅप तयार करण्यासाठी दोन प्रकारेची यंत्र वापरू शकतो. एक आहे ब्लेड. ब्लेडनं जो हा फ्लॅप करतात त्यालाच आपण रेग्युलर लॅसिक म्हणतो. आणि दुसरा आहे फेमटो लेझरनं केलेला फ्लॅप, त्याला आम्ही फेमटो लॅसिक किंवा ब्लेडलेस लॅसिक असं म्हणतो. ब्लेडच्या लॅसिकपेक्षा ब्लेडलेस लॅसिक फेमटो लॅसिकमध्ये सुरक्षितता आणि ॲक्युरसी दोन्ही वाढलेली असते. या लॅसिकचे बऱ्याच वेगवेगळ्या नावांनासुद्धा आपल्याला ओळख असते, जसं टोपो गायडेड लॅसिक, वेव फ्रंट ऑप्टिमाइज लॅसिक, वेव फ्रंट गायडेड लॅसिक, कंटुरा, क्यू लॅसिक इत्यादी. याचं कारण असं आहे की या लॅसिक तयार करणाऱ्या बऱ्याच कंपन्या आहेत
आणि प्रत्येक कंपनी एक वेगळं नाव आपल्या मशीनला देतं. प्रत्यक्षात हे सर्व जे प्रकार आहेत ते सर्वसामान्यपणे एकाच प्रकारात येतात आणि सगळ्यांनीच चांगली दृष्टी आपल्याला येते. त्यामुळे लॅसिकचे प्रमुख जर दोन प्रकार विचाराल तर ते ब्लेडनं केले जाणारं रेग्युलर लॅसिक आणि ब्लेडलेस किंवा फेमटो लेझरच्या सहाय्यानं केलेलं लॅसिक, हेच दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. आता आपण तिसऱ्या प्रकाराकडे जाऊ. हा जो प्रकार आहे याला आम्ही स्माईल असं म्हणतो. हे स्माईल आपल्या स्माईलचं काही संबंध नाही बरं का. स्माईल याचा अर्थ छोट्या छिद्रातून लेंटिक्युलर एक्स्ट्रॅक्शन, म्हणजे स्मॉल इन्सिजन लेंटिक्युलर एक्स्ट्रॅक्शन, म्हणून त्याला स्माईल असं नाव पडलं आहे. पण अर्थात त्याच्यामुळे एक फायदा जरूर होतो, तो म्हणजे तुम्ही मगाशी पाहिलं असेल की आपण लॅसिकमध्ये हा बुबुळाचा फ्लॅप तयार करतो आहे, पण या स्माईलमध्ये फ्लॅप करावा लागत नाही आणि छोट्याशा छिद्रातून बेसिकली आपण नंबर कमी करू शकतो. आणि हे छिद्र अतिशय छोटं, म्हणजे 2 ते 3 मिलीमीटर असतं. लॅसिकमध्ये हा काप साधारण 20 मिलीमीटरचा असतो. प्रत्येक रुग्णासाठी एकाच प्रकारचं लेझर चालेल असं नाही, त्यामुळे त्याच्या गरजेनुसार आपल्याला PRK किंवा सरफेस ॲब्लेशन, रेग्युलर लॅसिक, ब्लेडलेस लॅसिक किंवा स्माईल अशा प्रकारची तंत्र आपण वापरू शकतो. हे सगळे आहेत लेझरचे प्रकार. या पुढे आपण पाहणार आहोत तो प्रकार म्हणजे लेन्सवर केले जाणारे उपचार, ज्याला आम्ही फेकिक IOL किंवा IPCL किंवा ICL असंही म्हणतो. यामध्ये आपण नैसर्गिक लेन्सच्या वरच दुसरी लेन्स बसवत असतो. ही एक कस्टमाइज लेन्स असते जी त्या रुग्णाच्या डोळ्याच्या साईजप्रमाणे आणि नंबरप्रमाणे बनवून घेतली जाते. हा जो प्रकार आम्ही वापरतो तो अशा पेशंटमध्ये खास करून वापरतो ज्यांच्यामध्ये आम्ही लॅसिक किंवा स्माईल करू शकत नाही. तसेच खूप जास्ती नंबर असेल तरीसुद्धा आम्ही या फेकिक आयल तंत्राचा वापर करतो. लॅसिक, फेमटोलॅसिक किंवा स्माईल या प्रोसिजरची ॲक्च्युली वेळ खूपच कमी असते. अक्षरशः 10 ते 20 मिनिटात हे उपचार होत असतात. रुग्णाला काहीच त्रास होत नाही, कुठलंही इंजेक्शन किंवा बधीर करणं अशी प्रक्रिया करावी लागत नाही. ऑपरेशननंतर अवघ्या 1-2 तासात पेशंट घरी जाऊ शकतात, आठवड्याभरात ते पूर्ववत कामाला लागू शकतात. नवीन तंत्रज्ञानामुळे ह्याची जी रिस्क आहे, याच्यामुळे होणारे जे धोके आहेत ते खूपच कमी झालेले आहेत. IPCL प्रोसिजर किंवा फेकिक आयल प्रोसिजरमध्ये सुद्धा लेन्स आल्यानंतर दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन 1 ते 2 दिवसात करता येतं आणि त्यानंतरसुद्धा आठवड्याभरात तुम्ही पूर्ववत कामाला लागू शकता. सर्वच तंत्रांची जी ॲक्युरसी आहे, अचूकता आहे, ती जवळजवळ 97%पर्यंत आता वाढलेली आहे. त्यामुळे या ऑपरेशननंतर नंबर राहण्याचा चान्स हा 2 ते 3% एवढाच असतो. नंबर राहिला तर त्यावरसुद्धा उपचार केले जाऊ शकतात. आता काही कॉमनली विचारले जाणारे प्रश्न. पहिला प्रश्न म्हणजे हे लेझर उपचार केले किंवा लेन्स बसवली तर आपल्याला पुन्हा नंबर लागणार का? नंबर घालवण्याचे उपचार करतो त्यावेळी आम्ही हे पाहतो की आत्ता त्यांचा नंबर स्थिर आहे की नाही. त्यामुळे शक्यतो हे उपचार 18 वर्षानंतर केले जातात, ज्यावेळी डोळ्याचा नंबर सर्वसामान्यपणे स्थिर असतो. परंतु असे दिसून आलं आहे की वय वाढेल तसा प्रत्येक माणसाचा नंबर हा थोड्याफार प्रमाणात बदलू शकतो. नवीन अभ्यासाप्रमाणे आणि अल्गोरिदम्सप्रमाणे आम्ही नंबर काढून टाकताना हाच विचार करतो की भविष्यकाळात रुग्णाला नंबर परत लागू नये. परंतु सर्वसाधारणपणे पुढच्या 10 ते 20 वर्षामध्ये रुग्णाला नंबर लागण्याचे चान्सेस साधारणतः 5 ते 10% असतात. त्यानंतरसुद्धा पेशंटला वाटलं तर आपण त्यांचा पुन्हा उपचार करू शकतो. 40 नंतर येणारा चष्मा हा प्रत्येकालाच लागतो. आता नवीन लेझर ज्याला आम्ही प्रेस बायोन म्हणतो, यामध्ये आम्ही 40 नंबरसुद्धा काही रुग्णांमध्ये
काढून टाकू शकतो। त्यामुळे दुसरा एक प्रश्न असतो की ह्याला वयाची काय अट आहे। मी सांगितलं जसं 18 वर्ष पूर्ण पाहिजेत, नंबर स्थिर पाहिजे आणि जास्ती वय म्हणजे 40 वर्षानंतरसुद्धा ज्या रुग्णांना याची गरज वाटते त्यांचे आपण नंबर कमी करण्याचे उपचार जरूर करू शकतो। आणखी एक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे या नंबर घालवण्याच्या उपचारामध्ये काही धोके आहेत का, किंवा डॉक्टरांना ते विचारतात की तुम्ही का नाही करून घेतलं ऑपरेशन। नंबर घालवण्यासाठी जे उपचार आहेत ते करून घेण्यासाठी मुख्यतः 3 गोष्टी आवश्यक असतात। पहिली गोष्ट म्हणजे तुमची इच्छा पाहिजे। काही लोकांना लहानपणापासूनच किंवा तरुणपणी सतत वाटत असतं की चष्मा नको, चष्म्यानं त्यांच्या सौंदर्याला बाधा येतो। तसंच त्यांच्या जी लाईफस्टाईल असते, कदाचित ते स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्ह असतील, स्विमिंगमध्ये ॲक्टिव्ह असतील, बऱ्याच गोष्टी ज्या सोशल मीडियामध्ये ॲक्टिव्ह असतील, तर त्यांना असं वाटत असतं की आपल्याला चष्मा नको। अशावेळी बऱ्याचदा ते कॉन्टॅक्ट लेन्स पण वापरून पाहतात, काही लोकांना कॉन्टॅक्ट लेन्सचाही त्रास असतो। अशा लोकांना इच्छा असते की चष्मा न घालता आपल्याला छान दिसावं, त्यामुळे तशी इच्छा असणं हे महत्त्वाचं आहे। काही लोकांना लग्नाआधी चष्मा नको अशी गरज वाटत असते। दुसरी महत्त्वाची गोष्ट मी सांगितलं असं गरज, काही व्यवसायांमध्ये चष्मा घालणे हे थोडेसे त्रासदायक असते, जसे मीडियामध्ये असतील, फिल्म इंडस्ट्रीमध्ये असतील, किंवा जे लोक काही जॉब्समध्ये जसं आर्मीमध्ये असतील, पोलीस दलामध्ये असतील, नेव्हीमध्ये असतील, अशा लोकांनासुद्धा त्यांच्या व्यवसायासाठी चष्मा नसणे हे गरजेचे असते। त्यामुळे तुम्हाला इच्छा आणि गरज जर असेल तर तुम्ही चष्मा घालवण्याच्या उपचारांसाठी नक्कीच येऊन आपली तपासणी करून घेऊ शकता। त्यामुळे तिसरी गोष्ट इच्छा आणि गरज असल्यानंतर आपली तपासणी जी आम्ही करतो, ज्यामध्ये बुबुळाचे स्कॅन, डोळ्याची सर्व निरोगी आहे की नाही हे पाहणे, पडद्याची तपासणी, या सगळ्याच्या तपासणीनंतरच आम्ही सांगू शकतो की तुमच्यावर लेसर उपचार करणे किंवा लेन्स बसवणं हे कितपत सुरक्षित आहे। कुठल्याही ऑपरेशनमध्ये थोड्याफार प्रमाणात धोके असतात, पण मी सांगितलं तसं आता नवीन तंत्रज्ञानामुळे हे धोके खूपच कमी झालेले आहेत आणि कुठल्याही साईड इफेक्टलासुद्धा आम्ही बऱ्याच प्रमाणात ट्रीटमेंट देऊन बरे करू शकतो। ऑपरेशननंतर होणारे जे कॉमन साईड इफेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये डोळ्याचा होणारा कोरडेपणा हा एक महत्त्वाचा साईड इफेक्ट आहे। हा साईड इफेक्ट स्माईल या तंत्रज्ञानामध्ये खूपच कमी होतो, तसंच IPCL किंवा फेकी कायलमध्ये सुद्धा खूप कमी होतो, परंतु लॅसिक किंवा ब्लेडलेस लॅसिकमध्ये पहिल्या काही महिन्यांमध्ये हा कोरडेपणा काही लोकांना जाणवू शकतो। आजकालच्या दैनंदिन जीवनातसुद्धा आपल्या स्क्रीनचा वापर वाढलेला असल्यामुळे हा कोरडेपणाचा त्रास आपल्याला जाणवू शकतो, पण तोसुद्धा उपचारांद्वारे आपल्याला बरा करता येतो। आणि गेल्या काही वर्षात नवीन डेव्हलप झालेल्या औषधांमुळे तसेच लॅसिक उपचारांच्यासुद्धा अद्ययावत यंत्रणेमुळे आता हा त्राससुद्धा बरासा कमी झालेला आहे। आपल्याला नंबर घालवण्याच्याविषयी कुठल्याही शंका असतील तर तुम्ही आम्हाला जरूर संपर्क करू शकता। आमचा नंबर आहे 92 2000 1000। आम्हाला संपर्क करा, आमच्याकडे या, आम्हाला ज्यावेळी भेटाल त्यावेळी आम्ही तुमची सर्वांगीण तपासणी करू, डोळ्याची योग्यतेनुसार तुम्हाला कुठले उपचार योग्य राहतील याविषयीसुद्धा माहिती देऊ। डोळ्याचा नंबर घालवण्यासाठी जर तुमची इच्छा असेल तर मुळीच भीती बाळगायचं काही कारण नाही, कारण नवीन तंत्रज्ञानामुळे हे उपचार अतिशय सुरक्षित झालेले आहेत। त्यामुळे जर तुमची तशी इच्छा असेल आणि गरज असेल आणि तुम्ही आमच्या सर्व तपासण्यांमध्ये तुमचे डोळे जर योग्य वाटले तर आपण जरूर हे उपचार करून घेऊ शकता। ह्या प्रकारचीच अजूनही माहिती आणि अजून काही कॉमन जे उपचार आम्ही करतो, घरगुती उपायसुद्धा आम्ही काही देऊ शकतो, याविषयीसुद्धा आम्ही पुढच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू। त्यामुळे अशी माहिती तुम्हाला हवी असेल तर जरूर आम्हाला आमच्या या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, तसेच आपल्या नातलगांना मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा।